नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये आज चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील या एकवीस जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने असल्याने याचा महाराष्ट्राला धोका नव्हता मात्र आता हे चक्रीवादळ गुजरातला धडकणार असल्याने याचा महाराष्ट्रावर चांगलाच परिणाम होणार असून एकवीस जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे सध्या चक्रीवादळाचा गुजरातच्या दिशेने प्रवास चालू असून आज महाराष्ट्राच्या सीमेमध्ये चक्रीवादळ प्रवेश करणार आहे यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागामध्ये ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे या वादळामुळे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज असून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात येत आहे हवामान खात्याने दिलेल्या चोवीस तासाच्या अंदाजामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद